माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगत आहे ते अजून पण भरपूर मुलांना असं वाटतं की ओम्स लॉ म्हणजे तोच बेसिक वाला जो आपल्याला लहानपणीपासून टीच करण्यात आलेला आहे की व्ही इज इक्वल्स टू आय इन टू आर. मॅक्झिमम कँडिडेट्सला अजून पण वाटते की ओम्स लॉ इंडक्टर आणि कॅपॅसिटरला लागत नाही, असं काही नाही आहे. ओम्स लॉ तुम्ही इंडक्टरला पण लावू शकता, कॅपॅसिटरला पण लावू शकता. आय थिंक सगळ्यांनाच पार्ट असेल. ओम्स लॉ फक्त आपण कुठल्या एलिमेंटला लावता, नॉन ओम की ओमिक एलिमेंट, मग ओम्स लॉ वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. ओम्स लॉचे वेगवेगळे प्रकार असतात. रजिस्टरसाठी लिहिता येतो, इंडक्टरसाठी पण लिहिता येतो, आणि कॅपॅसिटर, आणि याच्या व्यतिरिक्त तिघांना एकत्र करून पण ओम्स लॉ लिहिता येतो. तुम्ही म्हणले सर कसं काय ऐकून घ्या, समजा पहिला पॅसिव्ह एलिमेंट आहे आर, दुसरा आय एल, तर तिसरा काय? ओम्स लॉ फॉर रजिस्टर म्हणजे व्ही आर, ओम्स लॉ फॉर इंडक्टर म्हणजे व्ही एल, ओम्स लॉ फॉर कॅपॅसिटर म्हणजे व्ही सी. माहिती आहे ना सर्वांना व्हॉट इज ओम्स लॉ फॉर रजिस्टर? आय इन टू आर, वी नो दॅट इट इज ऑलवेज मेजर्ड इन. व्हॉट इज ओम्स लॉ फॉर इंडक्टर? आय इन टू एक्सेल. चुकून पण एल नाही घ्यायचा, एक्सेल घ्यायचा. तुम्ही म्हणा सर एक्सेल का चालतो, अरे हा ओमिक आहे ना. मी तुम्हाला बोललो होतो रेजिस्टन्सच्या मोठ्या भावाचं नाव काय, रेजिस्टन्स की रिॲक्टन्स. सो इंडक्टरचा ओम्स लॉ आहे व्ही एल इज इक्वल्स टू आय इन टू एक्सेल. आय रिपीट, आय इन टू एक्सेल. कॅन यू टेल मी द सेम ओम्स लॉ फॉर कॅपॅसिटर? आय इन टू एक्सी. इंड एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, सो एक्सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. परत एकदा शेवटची वेळ सांगा, व्हॉट इज ओम्स लॉ फॉर रेजिस्टर? आय आर. इंडक्टर आय, एक्सेल कॅपॅसिटर आय. मग तुम्ही म्हणाल की गुट्टे सर असा कुठला ओम्स लॉ आहे का जो तिघांना एकत्र करता येतो? यस, त्या ओम्स लॉला आपण म्हणतो आर एल सीचा, बरोबर आहे का? जे आर पण आहे, एल पण आहे, सी पण आहे. सो ओम्स लॉ, द ओम्स लॉ फॉर अ बिग सर्किट ऑर ओव्हरऑल सर्किट इज नथिंग बट आय इन टू मोठा व्होल्टेज इज इक्वल्स टू मोठा करंट इन टू मोठा रेजिस्टन्स. सगळ्यात मोठा रेजिस्टन्स कोण असतो? हा ओम्स लॉ इम्पिडन्ससाठी. सो जर कान ओपन करून ऐका, नेटवर्क अनालिसिसमध्ये चार व्हेरिएशन्स ओम्स लॉचे सगळ्यात जास्त यूज होता. हां, अजून पण भरपूर मुलांना वाटते की हा एकमेव ओम्स लॉ असं नाही आहे. ओम्स लॉ असा पण लिहिता येतो, असा पण लिहिता येतो, असा पण लिहिता येतो. का? कारण याचं युनिट, याचं युनिट आणि याचं युनिट काय? ओम. आणि आर, एक्सेल, एक्स आणि झेड हे कुठल्या फॅमिलीतून बिलॉंग करता? ओम्स फॅमिली. इज दॅट क्लिअर?